नमस्कार मित्रांनो, माझ्या दरेकर सर स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये 2024 मधील आयपीएलचं जे काय 17वा हंगाम या ठिकाणी संपन्न झाला या अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. आपल्याला चालू घडामोडीमध्ये स्पोर्ट्सच्या संदर्भात हमखास प्रश्न विचारला जातो आणि आयपीएल ही एक प्रसिद्ध असणारी क्रिकेटची स्पर्धा, या स्पर्धेविषयी आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नावाचं नोटिफिकेशन ऑल ऑन करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपण इथून पुढे अशा प्रकारचे व्हिडिओ पाहत राहणार आहोत ज्याचं नोटिफिकेशन आपल्याला येत राहील. तर मित्रांनो, बघूया आपण आयपीएल 2024 चा हंगाम. यामध्ये अंतिम सामना हा चपॉक स्टेडियम जे की चेन्नई या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि 2024 चा आयपीएल विजेता कोणता संघ आहे तर कलकत्ता नाईट रायडर्स. लक्षात घ्या, कलकत्ता नाईट रायडर्स हा तिसऱ्यांदा या ठिकाणी विजेता ठरलेला आहे. 2012, 2014 आणि 2024 या तीन वर्षी हा संघ विजेता ठरलेला आहे. उपविजेता आहे या ठिकाणी सनरायझर्स हैदराबाद. या स्पर्धेच्या बाबतीत जी काही इतर असणाऱ्या फॅक्ट सुद्धा आपल्याला महत्वाच्या परीक्षेमध्ये विचारल्या जातील, त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची फॅक्ट म्हणजे की बघा, आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो जे की कलकत्ता नाईट रायडर्स या संघाचा असणारा जो काय कर्णधार आहे कॅप्टन श्रेयस अय्यर ह्या संघाचा कर्णधार. लक्षात घ्या, विजेता संघाचा कर्णधार. तर या ठिकाणी जे की बघा, उपविजेता संघ होता तो म्हणजे की सनरायझर्स हैदराबाद. या संघाचा कॅप्टन होता तो म्हणजेच की पॅट कमिन्स, ऑस्ट्रेलियाचा असणारा खेळाडू, परंतु सनरायझर्स हैदराबादचा तो कर्णधार. त्याचबरोबर या आयपीएल हंगामातील मालिकावीर म्हणजेच की त्याला आपण त्या ठिकाणी प्लेअर ऑफ द सिरीज म्हणूया, सुनील नारायण. एक अष्टपैलू अशी कामगिरी करणारा सुनील नारायण हा वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू या ठिकाणी कलकत्ता नाईट रायडर्स या संघाचा हा खेळाडू या ठिकाणी मालिकावीर चा किताब सुनील नारायणला मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, आपल्याला महत्वाचं म्हणजेच की या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा म्हणजेच की ऑरेंज कॅपचा जो काय विजेता आहे किंवा ऑरेंज कॅपचा मानकरी आहे तो कोणता खेळाडू, तर लक्षात घ्या, किंग विराट कोहली. महत्वाचं म्हणजेच की या ठिकाणी आरसीबी कडून विराट कोहलीने खेळत असताना या स्पर्धेमध्ये 741 धावा बनवलेल्या पाहायला मिळतात आपल्याला. म्हणजे की सर्वाधिक धावा बनविण्याची कामगिरी विराट कोहलीच्या नावे. आणि या ठिकाणी आपण त्या बाबतीत जर बघितलं सर्वात महत्वाचा ऑरेंज कॅपचा मानकरी कोण ठरला, तर विराट कोहली. सर्वात महत्वाचं या स्पर्धेमध्ये बघा, सर्वाधिक बळी मिळविण्याची जी काय कामगिरी केलेली आहे म्हणजे पर्पल कॅप कोणाला मिळालेली आहे, तर या ठिकाणी हर्षल पटेल. लक्षात घ्या, हर्षल पटेल महत्वाचं म्हणजे की बघा, पंजाबचा असणारा खेळाडू. सर्वात महत्वाचं म्हणजे की 24 बळी हर्षल पटेलच्या नावे आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये जे की बघा, सर्वाधिक शतकट करण्याचा मान म्हणून आपण कोणाच्या नावे, तर ट्रॅव्हिस हेड. 2 शतक या ठिकाणी ट्रॅव्हिस हेडने केलेली पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जी काय असणारे अर्धशतक आहेत ती कोणाच्या नावे, तर विराट कोहलीच्या नावे. आणि किती आहेत, तर 6 अर्धशतक विराट कोहलीनं या स्पर्धेमध्ये केलेली पाहायला मिळतात आपल्याला. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये सर्वाधिक सांघिक धावसंख्या, लक्षात घ्या, म्हणजे की एका संघानं सर्वाधिक धावसंख्या उभारण्याचं काम म्हणजे की सनरायझर्स हैदराबादनं केलेलं पाहायला मिळतं. म्हणजे की 287 धावा या म्हणजे की सर्वाधिक धावा या आयपीएल हंगामातील, शिवाय आतापर्यंत सर्वाधिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे सांघिक दृष्ट्या कोणाच्या नावे, सनरायझर्स हैदराबाद. सर्वात कमी धावसंख्या, लक्षात घ्या, सर्वात कमी सांघिक धावसंख्या गुजरात टायटन्सच्या नावे. लक्षात घ्या, 89 धावा या ठिकाणी गुजरात या संघानं केलेल्या पाहायला मिळतात. त्याच्यानंतर 2024 चं जे आयपीएल होतं याचं प्रायोजकत्व होतं टाटाकडे, म्हणजे टाटा आयपीएल 2028 पर्यंत या टाटाकडे काय असणार आहे, तर या आयपीएलचं प्रायोजकत्व असेल. मित्रांनो, स्पर्धेतील सर्वाधिक लांब षटकार MS धोनीच्या नावे असलेला आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात घ्या, सर्वात महत्वाचं 110 मीटर लांबीचा षटकार MS धोनी यांनी या ठिकाणी ठोकलेला पाहायला मिळतो. स्पर्धेमध्ये बघा, सर्वाधिक वेगवान चेंडू टाकण्याचा जो काय विक्रम आहे तो म्हणजेच की मयंक यादव यांच्या नावे आपल्याला पाहायला मिळतो.
महत्वाचं म्हणजे की लखनौ सुपर जायंट्स या संघाकडून खेळत असताना मयंक यादव यांनी हा विक्रम केलेला पाहायला मिळतो. यापूर्वी हा विक्रम श्वान टेट यांच्या नावे होता. ऑस्ट्रेलियाचे असणारे श्वान टेट म्हणजे आयपीएल मधील आतापर्यंत सर्वाधिक वेगवान चेंडू त्यांनी टाकलेला आहे. जवळपास 157.50 प्लस हा चेंडू श्वान टेट यांनी टाकलेला पाहायला मिळतो आपल्याला. परंतु या सध्याच्या 2024 आयपीएल हंगामातील सर्वात वेगवान चेंडू मयंक यादव, लक्षात घ्या, 157 किलोमीटर प्रति तास वेगानं हा चेंडू टाकलेला आहे. आयपीएल स्पर्धेचा सर्वाधिक वेळा विजेता, बघा या ठिकाणी दोन म्हणजे की संघ आहेत जे आयपीएलचे सर्वाधिक वेळा विजेते ठरलेले आहेत. एका बाजूला महत्वाचं आहे की बघा मुंबई इंडियन्स आहे, त्याचबरोबर महत्वाचा असणारा चेन्नई सुपर किंग्स सारखा संघ आहे, आणि प्रत्येकी 5 वेळा या ठिकाणी या दोन्ही संघाला आयपीएलचं विजेतेपद आतापर्यंत आपल्याला मिळालेलं दिसून येतं. मित्रांनो, या ठिकाणी बघा कलकत्ता नाईट रायडर्सचा जर विचार केला तर कलकत्ता नाईट रायडर्स या संघामध्ये बघा एकूण किती वेळा, तर 3 वेळा म्हणजे की हे विजेतेपद यांनी मिळवलेलं पाहायला मिळतं. सर्वात महत्वाचं म्हणजे की कलकत्ता नाईट रायडर्सच्या नावे हा विक्रम पाहायला मिळतो. मित्रांनो, एक्झाम ओरिएंटेड फॅक्ट असणार आहे की 2024 आयपीएल हंगामातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला, मिचेल स्टार्क. लक्षात घ्या, मिचेल स्टार्कचा जर विचार केला तर कलकत्ता नाईट रायडर्स या संघाकडून तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. सर्वात महत्वाचं म्हणजे की ऑस्ट्रेलिया देशाचा असणारा मिचेल स्टार्क वेगवान गोलंदाज, ज्याला 24.75 कोटी इतकं म्हणजे की रक्कम त्या ठिकाणी आपल्याला मिळालेली पाहायला मिळते. सर्वात महत्वाचं आयपीएल स्पर्धेची जी सुरुवात आहे ती 2008 मध्ये झालेली पाहायला मिळते. आयपीएल स्पर्धेचा प्रथम विजेता संघ ठरला होता तो म्हणजेच की राजस्थान रॉयल्स. लक्षात घ्या, म्हणजेच की RR या राजस्थान रॉयल्सनं स्पर्धेचं जे काय प्रथम विजेतेपद आहे ते मिळवलेलं पाहायला मिळतं. स्पर्धेमध्ये सहभागी संघ होते सध्याच्या 10 संघ आपल्याला पाहायला मिळतील. प्रश्न कधी कधी आपला इकडेही जाऊ लागेल. लक्षात घ्या, सध्याच्या झालेल्या 2024 आयपीएल हंगामामध्ये एकूण किती संघ, तर 10 संघ खेळलेले पाहायला मिळतात. स्पर्धेतील वैयक्तिक सर्वाधिक धावा करण्याची कामगिरी म्हणजे एका सामन्यामध्ये सर्वाधिक धावा मार्कस स्टॉयनिसच्या नावे, 124 इतक्या धावा मार्कस स्टॉयनिस, जे की ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू मार्कस स्टॉयनिस, परंतु लखनौ सुपर जायंट्स या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात मार्कस स्टॉयनिस. सर्वाधिक चौकार या स्पर्धेमध्ये ट्रॅव्हिस हेडच्या नावे, 64 चौकार या ठिकाणी ट्रॅव्हिस हेडनं या स्पर्धेमध्ये मारलेले पाहायला मिळतात. आणि सर्वाधिक षटकार या म्हणजेच की आयपीएल हंगामामध्ये कोणी, तर अभिषेक शर्मा हैदराबाद सनरायझर्स या संघाकडून खेळत असताना अभिषेक शर्मानं 42 षटकार या ठिकाणी आपल्याला ठोकलेले पाहायला मिळतात. मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजेच की बघा आपल्याला हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो, अशी असणारी आपली आयपीएल क्रिकेट स्पर्धा एक महत्वाची स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. या स्पर्धेचा विजेता याचबरोबर इतर जी काही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत ते सुद्धा लक्षात असू द्या. सर्वात महत्वाचे प्रश्न या ठिकाणी बनू शकतात, IMP प्रश्न असणार आहेत. मित्रांनो, सर्वच्या सर्व हा व्हिडिओ आपल्याला फायद्याचा ठरेल आणि नक्कीच आपण जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, एक व्हिडिओ बनवायचा म्हणजे बरंच त्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागते आणि आपल्या लाईकमुळं नक्कीच या ठिकाणी आम्हाला एक प्रोत्साहन मिळतं. मित्रांनो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण जर माझ्या दरेकर सर स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नावाचं नोटिफिकेशन ऑन करा. भेटूया पुढच्या अशा परीक्षाभिमुख व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.